लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी आमंत्रण, तर एनडीएच्या सर्व खासदारांची बैठकही आयोजित। एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार। बैठकीमध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीसाठी दाखल। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित। एनडीएच्या बैठकीनंतर दिल्लीमध्ये आज भाजप खासदारांची भाजप मुख्यालयामध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आढावा बघण्यासाठी बैठक। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू देखील आपले खासदार घेऊन दिल्लीला येणार। नरेंद्र मोदींसोबत एनडीएचे नेते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये जात सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता। 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता। सोहळ्यासाठी भूतानचे राजा, श्रीलंकेचे राष्ट्रपती अशा अनेक नेत्यांना आमंत्रण पाठवल्याची माहिती। राष्ट्रपती भवनाच्या फोर्ट कोर्टमध्ये मोदींच्या शपथविधी समारंभाची तयारी। प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणी महासंचालक कांचन प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केली तयारीची पाहणी। महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीमधील निकालावरती विचार विनिमय करण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित। 5 जून पासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू। 3 दिवसीय बैठकीनंतर आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो रेट संदर्भात महत्वाची घोषणा करण्याची शक्यता। काँग्रेसचे सर्व खासदार आज संध्याकाळी दिल्लीमध्ये येणार, तर नाना पटोले राहुल गांधी यांची भेट घेणार। काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीची 8 जून रोजी बैठक। बैठकीला सर्व कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार। आज मुंबईमधल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये राज्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक। बैठकीसाठी अपक्ष खासदार विशाल पाटील यांनाही निमंत्रण, तर विशाल पाटील आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आम्ही कमी पडलो, पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार यांचं वक्तव्य। पराभव झाला तरी अजित पवार यांची साथ सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांची ग्वाही। काही लोकांकडून आमदार संपर्कात असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत। सुनील तटकरे यांची शरद पवार गटावरची टीका। राष्ट्रवादीमधील आमदार एकसंध असल्याची तटकरेंची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत लढणाऱ्या आपचा विधानसभा निवडणुकीला एकला चलोरेचा नारा। आप दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक एकट्यानं लढवणार, आपचे दिल्ली संयोजक गोपाल राय यांची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपतींना नवनिर्वाचित खासदारांची यादी सुपूर्द। परंपरेनुसार निवडून आलेल्या लोकसभेच्या खासदारांची अधिसूचना काढत नव्या खासदारांची यादी तयार। नव्या मंत्रिमंडळामध्ये नितीश कुमार यांना 3, चिराग पासवान आणि जिंतनराव मांझी यांना त्यांच्या पक्षाला 1, चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार। शिवसेनेला 1 कॅबिनेट, 1 राज्यमंत्रीपद, तर राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद मिळणार। देवेंद्र फडणवीस आज आपल्या निर्णयावरती ठाम। पक्षामध्ये राजीनामा देण्याची पद्धत नसल्यानं वरिष्ठांना विनंती करणार, तर प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याची माहिती। देवेंद्र फडणवीसांसोबत आमचं शत्रुत्व नाही, आम्ही त्यांना कधी विरोध केला नाही, ते ज्या ज्या वेळेस चुकले त्या त्या वेळेसच आम्ही त्यांना बोललो, मनोज जरांगे यांची देवेंद्र फडणवीसांसंदर्भात प्रतिक्रिया। राजकारणाशी काहीही संबंध नाही, आमच्या मतांची ताकद लोकसभेत दाखवून दिली, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। सरकारनं ऐकलं नाही तर विधानसभा लढणार, असंही केलं स्पष्ट। इंडिया आघाडीचे सर्व सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांचा हा विजय। दडपशाहीला, महागाईला, बेरोजगारीला मतदारांनी नाकारलं,
पुण्यातील विजय रॅलीनंतर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना सूचना. वर्षा बंगल्यावरती शिंदे आणि नवीन खासदार यांची झाली बैठक. शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भात देखील झाली चर्चा. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती नवी जबाबदारी. संसदेमध्ये शिवसेनेचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती खासदारांचं एकमत. आज खासदारांच्या बैठकीनंतर जाहीर केला जाणार निर्णय. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि खासदार डेरेक ओब्रायन उद्धव ठाकरे यांच्या भेटीला. भेटीमध्ये दीड तास चर्चा. इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापनेसंदर्भात भेट महत्वाची असल्याची माहिती. तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला. ही भेट सदिच्छा भेट असल्याची खासदार संजय राऊत यांची माहिती. मुंबईच्या पवईमध्ये अतिक्रमण पथकावरती जोरदार दगडफेक. भीमनगर भागामध्ये अतिक्रमण तोडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकावर रहिवाशांची दगडफेक. मुंबईतल्या पवईमधील भीमनगर येथे झालेल्या दगडफेकीमध्ये 15 ते 20 पोलीस कर्मचारी जखमी. अतिक्रमणावरती तोडक कारवाई करण्यास गेलेल्या पथकावरती रहिवाशांनी केली दगडफेक. पवईच्या भीमनगरमधील तोडक कारवाई पालिकेने तात्काळ थांबवली. रहिवाशांनी केलेल्या दगडफेकीनंतर मुंबई महानगरपालिकेनं अतिक्रमणावरील तोडक कारवाई थांबवली. मुंबईमधील पवईच्या भीमनगर परिसरामध्ये दगडफेक प्रकरणाची पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड सुरू. आतापर्यंत 200 जणांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. माजी मंत्री नसीम खान पवईमधील जय भीमनगरमध्ये दाखल झालेले असताना पोलिसांनी त्यांना रोखलं. ही कारवाई चुकीची, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, नसीम खान यांची माहिती. मुंबईच्या पवई हिरानंदारी परिसरामध्ये झालेल्या जय भीमनगरवरती पालिकेनं हातोडा मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांवरती नागरिकांनी दगडफेक केली. घटनास्थळाची पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केली पाहणी. विधानसभेमध्ये काँग्रेसला झुकत माप मिळावं, लोकसभेतील यशानंतर नाना पटोले यांचं वक्तव्य. तर विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा विचार असल्याचं देखील पटोलेंचं वक्तव्य. अजित पवार कधीच नेता नव्हते आणि होऊ शकत नाही, उत्तमराव जानकर यांची अजित पवार यांच्यावरती टीका. संसद भवन परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे भव्य पुतळे हटवण्यात आले. ही संतापजनक सुप्रिया सुळेंची एक्सवरती पोस्ट. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे सगळ्यात जास्त खासदार 48 पैकी 26 मराठा खासदार, 9 खासदार ओबीसी समाजातील, 6 खासदार अनुसूचित जातीचे, 4 खासदार अनुसूचित जमातीचे, तर 3 खासदार खुल्या वर्गातील. पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना 6 ते 7 जणांकडून मारहाण. आरोपींकडून वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून तिघांना अटक. पारनेर येथील हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या राहुल झावरे यांची खासदार निलेश लंके यांनी घेतली भेट. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण, कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे, लंके यांची मागणी. लंके समर्थक राहुल झावरे यांना सुजय विखेंचे कट्टर समर्थक विजय औटी यांच्याकडून मारहाण. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा आरोप. गृहमंत्र्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करून कारवाई करण्याची केली मागणी. तुमचा पराभव झाला तरी तो पचवता आला पाहिजे. पारनेरमधील राड्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची सुजय विखेंवरती टीका. सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांची घेतली भेट. आपण काँग्रेसमध्येच राहणार, भेटीनंतर विशाल पाटलांकडून स्पष्ट. राणा दाम्पत्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये बोलावलं असल्याची माहिती. नागपूर विमानतळावरती माध्यमांशी बोलणं टाळलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती आरोप करण्याच्याऐवजी आपली कामं जनतेपर्यंत न्यायला हवी. माजी मंत्री प्रवीण पोटे यांचं नाव न घेता राणा दाम्पत्याला टोला. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मला बहीण म्हणून मतदान करणार असल्याचं सांगितलं. त्याच दिवशी विजय निश्चित झाला.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. ठाकरेगडाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी आले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर कीर्तीकर निकालाला न्यायालयामध्ये आव्हान देणार. ठाकरेगडाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. मातोश्रीवरती घेतली भेट. ठाकरे गटाचे नेते आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा नाराज. वर्षभरापासून भेटीची वेळ मागूनही ठाकरे भेट देत नसल्याचं, त्यामुळे लोकसभेचं तिकीट नाकारल्यानंतर कोणतीही चर्चा केली नसल्यानं मुंदडा पक्ष सोडण्याच्या तयारीत. हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. यावेळी ठाकरेंकडून आष्टीकरांचं अभिनंदन. भाजपच्या वतीनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे रिंगणार. आज कोकण भवन इथे अर्ज भरणार. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नलावडे कोकण भवनमध्ये अर्ज भरणार. राज्यातील दोन मंत्री उपस्थित राहणार. मुंबई शिक्षक मतदारसंघामधून अज्ञान शेंडगे यांना शिवसेनेची उमेदवारी. शेंडगेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी. उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. धाराशिवसह तुळजापूर कळंब वाशी तालुक्यामध्ये पाऊस. यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरामध्ये वादळी पाऊस. वादळामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीवरील छप्पर उडाले. इमारतीमध्ये पाणी साचून पोलीस ठाण्याचं नुकसान. संगमनेर शहरासह इतर ठिकाणी पावसाची हजेरी. संगमनेरच्या राजापूर शिवारामध्ये जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलं. सोलापूर शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पावसानं बळीराजा सुखावला. रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण आणि खेड येथे मान्सूनच्या सरी. पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांचे हाल. बंदी असतानाही रत्नागिरीमध्ये अवैध मासेमारी सुरूच. मिस्करबाडा बंदरामध्ये राजरोजपणे मासेमारी. मत्स्य विभागाचं मात्र दुर्लक्ष. वर्ध्यामध्ये सेलू आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मान्सूनच्या पहिल्या पावसाची जोरदार हजेरी. दीड तास कोसळला मुसळधार पाऊस. या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशीला मदत. त्यासोबतच खरीप हंगामामधील पेरण्या सुरू होण्याची शक्यता. लातूर शहर आणि परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. औसा रोड, अंबेजोगाई रोड, त्यासोबतच बार्शी रोड, नांदेड रोड या भागामध्ये मुख्य रस्त्यावर वाहू लागलं पाणी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे वैराग मोहोळ मार्ग खचल्यानं रस्त्यावरती पाणीच पाणी. अकोल्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट. अनेक ठिकाणी झाडं कोसळली तरी काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस. नागरिकांना मिळाला उकाड्यापासून दिलासा. अचानकपणे पाऊस आल्यानं शहरामध्ये रस्त्याच्या काही भागात नाले तुंबून रस्त्यावरती पाणी. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. बोणगावदेवी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू. सोयाबीनच्या बियाण्याच्या वाढलेल्या दरांमुळे शेतकरी चिंतेत. हिंगोलीमध्ये सोयाबीनला 4,000 रुपये दर, मात्र सोयाबीन बियाणं 7,000 रुपये दरानं खरेदी करण्याची वेळ. नकली दागिने गहाण ठेवून फायनान्स कंपनीची फसवणूक. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून गुन्हेगाराला रंगेहात पकडत पोलिसांच्या हवाली करून पोलिसात गुन्हा दाखल. वाशिमच्या कारंजामध्ये गजानन महाराजांच्या चरणी 2.25 क्विंटल आंब्याची आरास. भक्तांनी चढवलेला आंबा प्रसाद स्वरूपात वाटण्यात येणार.
पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर येथील भाविक रवी नारायण करगळ यांच्याकडून शिर्डीमधील साईंच्या चरणी 3025 किलो केसर आंबा दान, त्यामुळे भक्तांना भोजनामध्ये आमरसाची मेजवानी। बीडमध्ये मतमोजणीच्या दरम्यान गोळीबाराची अफवा पसरवणाऱ्याला अटक, 15 दिवसांमध्ये 23 गुन्हे तर 300 लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई। बारामतीमधील एमआयडीसीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयाची जंगी मिरवणूक, हत्तीवरून लाडू वाटत कार्यकर्त्यांचा जल्लोष। मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांची लाडू तुला, लोकसभेतील यश आणि पटोलेंचा वाढदिवस झाल्यानंतर मुंबईमध्ये पटोलेंची लाडू तुला। नवनीत राणा पराभूत झाल्याबद्दल ठाकरे गटाकडून अमरावतीच्या चांगापूर येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण, यावेळी ठाकरे गटाचे अनेक नेते होते उपस्थित। वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट तालुक्यामध्ये साती घाटावरती रात्रीमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवरती मोठी कारवाई, 2 पोकलेन 3 बोटींसह 23 टिप्पर जप्त। नाशिक शहरामधल्या दहीपूल येथील अभिनव भारत स्मारक वादामध्ये स्मारकाच्या जीर्णोद्धाराचं काम थांबलं, स्मारक थांबवण्यासाठी बेघर करू नका नागरिकांची मागणी, जीर्णोद्धाराचं काम अर्ध्यावर थांबवलं। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी लढलेल्या 35 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त, वंचितचे वसंत मोरे यांचंही डिपॉझिट जप्त, वसंत मोरेंना 32012 मतं तर अन्य उमेदवारांना जेमतेम 1000 मतं। नागपुरात संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक, सुमारे 1.5 तास झाली चर्चा, बैठकीमध्ये नेमकं काय झालं याचा तपशील संघ किंवा भाजप दोन्हींकडून मिळू शकलेला नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।